सो नाव आपण डिस्कस करूया रोल ऑफ सेकंडरी मेसेंजर। आता आपण बघितलं की सुरुवातीला जीपीसीआर आपण डिस्कस करायच्या वेळेस आपण बघितलं की एक काहीतरी सिग्नलिंग मॉलिक्युल्स तिथे सेलच्या सरफेस रिसेप्टर वरती बाइंड झाला आणि तो बाइंड झाल्यानंतर काहीतरी रिस्पॉन्स त्याने तिथे कळून आणला। सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम वी आर स्टडीड इन प्रिवियस लेक्चर। सो सिग्नलिंग मॉलिक्युल्स तिथे अटॅच झाला, त्यालाच आपण लिगॅंड म्हटलं, आणि काहीतरी त्याने सिग्नलिंग घडून आणली। आणि काय झाले, आपले जी अल्फा इन जीटीपी असोसिएटेड फॉर्म अँड जी बीटा अँड जी गॅमा हे तीन प्रायमरी प्रोटीन आपले सेपरेट झाले आणि जी अल्फा फर्दर सिग्नलिंग करणार आपण असं म्हटलं। आता हा फर्दर सिग्नलिंग कोणाला करणार, दिस फर्दर सिग्नलिंग गिव्स टू अफेक्टर मॉलिक्युल्स, हा त्याच्या अफेक्टर मॉलिक्युल्सला फर्दर सिग्नलिंग करणार आहे। तर ते कोणते अफेक्टर मॉलिक्युल्स, ते सगळे अफेक्टर मॉलिक्युल्स आपण कन्सिडर करू शकतो सेकंडरी मेसेंजर। म्हणजे फर्स्ट मेसेंजर कोणता होता आपला, फर्स्ट मेसेंजर होता आपला लिगॅंड। सेकंड मेसेंजर कोणता जाईल, म्हणजे जो जी अल्फाला जी अल्फा सोबत असोसिएट होईल, जो सेकंड रिस्पॉन्स आपला घडवून आणेल त्याला म्हटलं आपण सेकंडरी मेसेंजर। सो आपण डिस्कस करूया स्टेप बाय स्टेप सेकंडरी मेसेंजर। सो सेकंडरी मेसेंजर इज मॉलिक्यूल इन साइड द सेल, असा मॉलिक्यूल जो सेलच्या आत आतमध्ये प्रेझेंट असतो आणि तो काय करतो, इट ट्रान्समिट सिग्नल फ्रॉम रिसेप्टर टू टार्गेट सेल, रिसेप्टर पासून टार्गेट सेल पर्यंत एक रिस्पॉन्ड देण्याचं काम तो करत असतो। इट वर्क इन साइड द सेल, सेलच्या आतमध्ये तो काम करतो। द फर्स्ट मेसेंजर, फर्स्ट मेसेंजर हा आपला लिगँड असतो और सिग्नलिंग मॉलिक्यूल ज्याला आपण म्हणतो, विच इनिशिएट द रिस्पॉन्स। सिग्नलिंग मॉलिक्यूल फर्स्ट मेसेंजर कोणता आहे, मग आपला लिगँड आहे, सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे, तो रिस्पॉन्स इनिशिएट करतो। सेकंडरी मेसेंजर जो सेलच्या आतमध्ये काम करत असतो आणि सेलचे सिग्नल फर्दर ट्रान्समिट करण्यासाठी मदत करतो त्यालाच म्हटलं आपण सेकंडरी मेसेंजर। सो देर आर मेनी स्मॉल अँड डिफ्यूज द सिग्नलिंग सेकंडरी सिग्नलिंग मेसेंजर्स आर स्मॉल मॉलिक्यूल्स अँड डिफ्यूज रॅपिडली इन सायटोप्लाझम। त्यांच्याकडे एक स्पेशालिटी असते की ते छोटे असतात साईजने आणि सायटोप्लाझम मध्ये ते फ्रीली मूव्ह करू शकतात आणि रॅपिडली त्यांचं मुवमेंट असतं आणि रॅपिड सिग्नलिंग दाखवण्यासाठी, रॅपिड मेसेज पोहोचवण्यासाठी सेकंडरी मेसेंजर हे काम करत असतं। सेकंडरी मेसेंजर कॅन हॅव मल्टिपल डाऊनस्ट्रीम टार्गेट, म्हणजे एक सेकंडरी मेसेंजर आपला समजा रिलीज झाला, सपोज वी हॅव अ सम सेकंडरी मेसेंजर, हा सेकंडरी मेसेंजर रिलीज झाल्यानंतर हा सेकंडरी मेसेंजर काय करेल की त्याच्या डाऊनस्ट्रीमला जे काही मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्सला ऍक्टिवेट करेल किंवा त्या मॉलिक्युल्स मध्ये काही चेंजेस घडून आणतील, आणखी हे मॉलिक्युल्स पुढच्या मॉलिक्युल्स मध्ये चेंजेस घडून आणतील, अशा पद्धतीचा एक सिग्नलिंग पाथवे आपल्याकडे चालेल आणि सिग्नलिंग पाथवे चालल्यानंतर काहीतरी इथे रिस्पॉन्स घडवून आणेल। म्हणजे सेकंडरी मॉलिक्युल्स, सेकंडरी मेसेंजर्स हा एकटा नसतो, त्याच्या डाऊनस्ट्रीमला आणखी मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात। दे कॅन हॅव मल्टिपल डाऊनस्ट्रीम टार्गेट, देअर बाय एक्सपांडिंग द स्कोप ऑफ सिग्नल ट्रान्समिशन, त्याच्यामुळे सिग्नल ट्रान्समिशन हे प्रॉपरली घडून आणतो। आता एक सेकंडरी मेसेंजर आपण बघतोय, दॅट इज सायक्लिक एएमपी, सीएएमपी, ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट। एटीपी मधून जर दोन फॉस्फेट आपण काढले तर आपल्याला एएमपी मिळतं आणि त्याच एएमपी ला जर आपण त्याचं स्ट्रक्चर सायक्लिक फॉर्म मध्ये अरेंज केलं तर आपल्याला मिळतो सायक्लिक एएमपी, सायक्लिक एएमपी, सायक्लिक ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट। सुरुवातीला बघतोय आपण, एक आपल्याकडे जीपीसीआर प्रोटीन आहे, जीपीसीआर आपल्याकडे रिसेप्टर आहे, जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर, या रिसेप्टर वरती सिग्नलिंग मॉलिक्युल्स बाइंड झाला, दॅट इज इफिनेप्रिन, इफिनेप्रिनचा रिसेप्टर बीटा ऍड्रिनोजेनिक रिसेप्टर, जीपीसीआर फॅमिली मधला एक रिसेप्टर आहे बीटा ऍड्रिनोजेनिक रिसेप्टर। आता या इफिनेप्रिनने काय केलं, इथे सिग्नलिंग मॉलिक्युल्सला बाइंड होण्याआधी एक रेस्टिंग स्टेज आपल्याला इथे दाखवलंय। रेस्टिंग स्टेज मध्ये जीपीसीआर आपल्याला जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर, जी प्रोटीन हा सेपरेट झालेला आपल्याला दिसतो इथे, जी प्रोटीन त्याच्यासोबत असोसिएट आहे। मग काय झालं की इपिनेप्रिन मॉलिक्युल्स या रिसेप्टर वरती बाइंड झाला, रिसेप्टर वरती बाइंड झाल्यानंतर जी प्रोटीनचं डिसोसिएशन झालं आणि जी अल्फा प्रोटीन काय झाला, जी अल्फा सोबत जीटीपी अटॅच झाला, जीटीपी अटॅच झाल्यानंतर जी प्रोटीनचं डिसोसिएशन झालं, जी प्रोटीन डिसोसिएट झाला आणि या डिसोसिएटेड जी प्रोटीनने काय केलं, ऍडिनिलिन सायक्लेज, ऍडिनिलिन
सायक्लेज नावाच्या एन्झाइमला जो इंट्रासेल्युलर सरफेस म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेनच्या आतमधली इंट्रासेल्युलर सरफेस जी आहे त्याच्यावरती तो ॲडेनिलेट सायक्लेज अटॅच होता, त्याला जाऊन त्याने ऍक्टिवेट केलं जी अल्फा प्रोटीनने. जी अल्फाने त्याला ऍक्टिवेट झालं तर त्याने काय केलं की ॲडेनिलेट सायक्लेज, सायक्लेज आहे तो म्हणजे सायक्लिक फॉर्म मध्ये एखाद्याला कन्वर्ट करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये आहे. मग एटीपीला त्याने काय केलं, एटीपीला सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा सायक्लिक फॉर्म म्हणजे सायक्लिक एएमपी, सी ए एम पी, सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. आता या सीएमपीने काय केलं, या सीएमपीने त्याचा रिस्पॉन्स दाखवला आणि विथ द हेल्प ऑफ दॅट रिस्पॉन्स वी गॉट द इन्क्रीज हार्ट रेट, डायलेशन ऑफ स्केलेटल मसल्स, ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन टू ग्लुकोज. एवढं सगळं तुम्हाला लिहायची गरज नाही, सरळ सरळ तुम्हाला इथे रिस्पॉन्स त्यांनी दाखवला असं लिहिलं तरी खूप सफिशियंट आहे. म्हणजे इफिनेप्रिनचा रिसेप्टर जीपीसीआर होता, जीपीसीआरने काय केलं, जीपीसीआर मध्ये काही कन्फर्मेशनल चेंजेस तिथे झाले, कन्फर्मेशन चेंजेस झाल्यानंतर जी अल्फा प्रोटीन डिसोशिएट झाला, जी अल्फाने ॲडेनिल सायक्लेजला ऍक्टिवेट केलं, ॲडेनिल सायक्लेजने एटीपीचं कन्वर्शन सायक्लिक एएमपी मध्ये केलं आणि हाच सायक्लिक एएमपी त्यांनी फर्दर रिस्पॉन्स आपला दाखवला. म्हणजे प्रायमरी मेसेंजरच्या ऍक्टिव्हिटीने जो इफेक्टर मॉलिक्युल्स जो फर्दर रिस्पॉन्स आपला दाखवतो, जो सेकंड मेसेज, फर्स्ट मेसेज कोणता होता की बा आपल्याला फर्स्ट मेसेज मध्ये आपल्याला जीपीसीआर मधला जी प्रोटीन डिसोशिएट करायचा आहे आणि हा जी प्रोटीन काय करेल पुन्हा आपला रिस्पॉन्स घडून आणेल. मग या जी प्रोटीनने काय केलं, आपला मेसेज एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दिला. म्हणजे समजा चाळीसगाव पासून तुम्हाला भुसावळला एक लेटर पाठवायचा आहे, मग चाळीसगाववरून भुसावळला लेटर जाण्यासाठी एक पाचोरा पोस्ट ऑफिस मधून त्याला जावं लागेल. पाचोरा पोस्ट ऑफिस मधून जाण्यासाठी त्याला सुरुवातीला पाचोरा पोस्ट ऑफिस कडे पोहोचावं लागेल. पाचोरा पोस्ट ऑफिस काय करेल, त्या लेटरला फर्दर भुसावळला पाठवेल. म्हणजे प्रायमरी मेसेंजर कोणता झाला, चाळीसगाव पासून पाठवलेला लेटर. सेकंडरी मेसेज कोणता झाला, पाचोरा. आणि रिस्पॉन्स काय झाला, भुसावळ. म्हणजे फर्स्ट मेसेज कोणता दिला आपला इथे, फर्स्ट मेसेज इज अवर सिग्नलिंग रिस्पॉन्स. पहिला मेसेज काय आपला, सिग्नलिंग रिस्पॉन्स. आणि सेकंड मेसेज कोणी दिला आपला, सेकंड मेसेज दिला आपला सेकंडरी मेसेंजरनी. सो आवर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. आपलं सिग्नलिंग मॉलिक्युल्स आपला आला जीपीसीआर कडे, जीपीसीआर मध्ये सिग्नलिंग मॉलिक्युल सिग्नलिंग झाली, त्या रिसेप्टर मध्ये काही कन्फर्मेशन चेंजेस झाले. कन्फर्मेशन चेंजेस झाल्यानंतर जो जी अल्फा जीडीपी फॉर्म मध्ये होता तो जीटीपी फॉर्म मध्ये आला. जीटीपी फॉर्म मध्ये आला म्हणजेच तो ऍक्टिवेटेड फॉर्म मध्ये आला. अँड ऍक्टिवेटेड फॉर्म मध्ये आल्यानंतर त्याने काय केलं की ऍक्टिवेटेड फॉर्म मध्ये आल्यानंतर त्याचं डिसोसिएशन तिथे झालं. त्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर तिथे काय झालं, समथिंग ऍक्टिव्हिटी तिथे घडण्यासाठी आपला फर्दर रिस्पॉन्स घडेल. मग हा जी अल्फा सब युनिट काय झाला, याने काहीतरी त्याच्या इफेक्टर एन्झाइमला बाइंड झाला आणि ॲडेनिलिन सायक्लेजला ऍक्टिवेट केलं. ॲडेनिलिन सायक्लेजने काय केलं, एटीपीचं कन्वर्शन सायक्लिक एएमपी मध्ये केलं आणि सायक्लिक एएमपी इज अवर सेकंडरी मेसेंजर. सायक्लिक एएमपीने सेकंडरी मेसेंजर, सायक्लिक एएमपी आपला सेकंडरी मेसेंजर आहे. ॲडेनिलिन सायक्लेजने एटीपी पासून सायक्लिक एएमपी बनवला. सायक्लिक एएमपी झाल्यानंतर सायक्लिक एएमपीने काहीतरी तिथे रिस्पॉन्स आपला घडून आणला. इट ऍक्टिवेट इफेक्टर जनरेट सेकंडरी मेसेंजर. सायक्लिक एएमपीचं तिथे ऍक्टिवेशन झालं. सो सायक्लिक एएमपी वगळता आपल्याकडे खूप सारे सिग्नलिंग मॉलिक्युल्स आहेत. सायक्लिक एएमपी आहे आपल्याकडे, सायक्लिक जीएमपी आपल्याकडे आहे, काही आयन्स हे सेकंडरी मेसेंजर म्हणून आपण वापरू शकतो, फॉस्फोलिपिड डिराइव्ड मॉलिक्युल्स दॅट इज इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट अँड नायट्रिक ऑक्साईड गॅसेस, अशा पद्धतीचे मॉलिक्युल्स आपण सेकंड मेसेंजर म्हणून आपण यूज करू शकतो. मग आता हा सायक्लिक एएमपी रिलीज झाल्यानंतर काय करेल की हा सायक्लिक एएमपी त्याचा एक फर्दर रिस्पॉन्स आपण बघतो. सायक्लिक एएमपी रिलीज झाल्यानंतर काय करेल की सायक्लिक एएमपीचा जो रिसेप्टर मॉलिक्युल्स आहे, सायक्लिक एएमपीचा जो रिस्पॉन्डंट मॉलिक्युल्स आहे, जो सायक्लिक एएमपीला रिस्पॉन्ड करेल तो कोणता आहे, सीएमपी डिपेंडंट प्रोटीन कायनेस. सायक्लिक एएमपी डिपेंडंट प्रोटीन कायनेस. सायक्लिक एएमपी बाइंड्स टू सीएएमपी. सायक्लिक एएमपी काय करेल, सीएमपी डिपेंडंट प्रोटीन कायनेस, दॅट इज याच प्रोटीन कायनेसला म्हणतात आपण प्रोटीन कायनेस वन सुद्धा, आपण प्रोटीन कायनेस ए सुद्धा आपण म्हणू शकतो. मग हा काय करेल, काही याचा सिग्नल आपण म्हटलं की याचा सिग्नल एक सिग्नल ट्रान्झॅक्शन पाथवे चालेल, याचा सिग्नल हा दुसऱ्या मॉलिक्युलला तिथे पाठवेल, दुसऱ्या इफेक्टर मॉलिक्युलला तिथे पाठवणार आहे. त्याच इफेक्टरला मॉलिक्युलला म्हटलं आपण प्रोटीन कायनेस ए.
सो प्रोटीन कायनेज एकडे चार वेगवेगळ्या प्रकारचे सबयुनिट्स आपल्याकडे इथे दिसतात. सो याच्याकडे दोन रेग्युलेटरी सबयुनिट असतील आणि दोन कॅटालिटिक सबयुनिट असतील. कॅटालिटिक सबयुनिट म्हणजे जे कॅटालिसिसची ऍक्टिव्हिटी घडवून आणतील असे सबयुनिट, रेग्युलेटरी सबयुनिट म्हणजे जे रेग्युलेशन करण्याचं त्याचं काम करेल असे सबयुनिट. सो सीएमपी अल्टिमेटली बाइंड्स टू रेग्युलेटरी सबयुनिट आणि हाच प्रोटीन कायनेजच्या रेग्युलेटरी सबयुनिटला बाइंड झाल्यानंतर रेग्युलेटरी सबयुनिट आणि कॅटालिटिक सबयुनिटचं डिसोसिएशन होईल आणि फर्दर कॅटालिटिक सबयुनिट हा प्रोटीन कायनेज ए चा कॅटालिटिक सबयुनिट हा डिसोसिएट होईल अँड ऍक्टिव्ह कॅटालिटिक सबयुनिट ऑफ प्रोटीन कायनेज आपल्याकडे तयार होईल. आता हा कॅटालिटिक सबयुनिट काय करेल, सी आर ई बी दॅट इज सी एम पी रिस्पॉन्स एलिमेंट, सी एम पी रिस्पॉन्स एलिमेंट बाइंडिंग प्रोटीन. हा कॅटालिटिक सबयुनिट काय करेल, क्रेबला जाऊन बाइंड करेल. क्रेब कुठे प्रेझेंट आहे, न्यूक्लियस मध्ये. हा कॅटालिटिक सबयुनिट न्यूक्लियस मध्ये एंटर होईल. न्यूक्लियस मध्ये एंटर झाल्यानंतर हा कॅटालिटिक सबयुनिट क्रेबला ऍक्टिवेट करेल. क्रेबचा अर्थ होतो सी एम पी रिस्पॉन्स एलिमेंट बाइंडिंग प्रोटीन. आणि हाच क्रेब जो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे, तो कॅटालिटिक सबयुनिटच्या प्रोटीन कायनेज ए च्या बाइंडिंग मुळे काय होईल, क्रेबचं कन्वर्शन इनऍक्टिव्ह फॉर्म टू ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होईल. आणि हे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्शन झाल्यानंतर काहीतरी जीन्सचं एक्सप्रेशन तिथे होईल. म्हणजे अल्टिमेटली शिकण्याचा अर्थ एवढा की सीएमपी चा रिस्पॉन्स कसा दाखवतो, सीएमपी कशा पद्धतीने रिस्पॉन्स दाखवतो. सीएमपी त्याच्या इफेक्टर मॉलिक्युल्स वरती जाऊन बाइंड करतो. त्याच्या इफेक्टर मॉलिक्युल्सला चार वेगवेगळे सबयुनिट आहेत, दोन रेग्युलेटरी सबयुनिट आहेत, दोन कॅटालिटिक सबयुनिट आहेत. रेग्युलेटरी सबयुनिटला तो बाइंड होतो, रेग्युलेटरी सबयुनिटला बाइंड झाल्यानंतर कॅटालिटिक सबयुनिट त्याच्यापासून डिसोसिएट करतो. कॅटालिटिक सबयुनिट न्यूक्लियस मध्ये एंटर होतो आणि क्रेबला ऍक्टिवेट करतो. आणि क्रेब ऍक्टिवेट झाल्यानंतर क्रेब काहीतरी जीन एक्सप्रेशन, जीनचं ट्रान्सक्रिप्शन तिथे घडून आणतो आणि काही फर्दर सिग्नलिंग मॉलिक्युल, काही फर्दर इफेक्टर, काही फर्दर रिस्पॉन्स तिथे घडून आणतो. सो अशा पद्धतीचा सेकंड मेसेज, सेकंड रिस्पॉन्स कोणी दिला, सी एम पी ने दिला, म्हणून आपण म्हटलं त्याला सेकंडरी मेसेंजर. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. आपण आजच्या लेक्चर मध्ये शिकलो जीपीसीआर आणि रोल ऑफ सेकंडरी मेसेंजर. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे न्यूक्लिक ऍसिड्स बद्दल, न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, त्याचं कंपोजिशन कशा पद्धतीने असतं, हे सगळं आपण शिकूया पुढच्या लेक्चरला.